पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं पूजा रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पुलाव करून दाखवणार आहे, एकदम साध्या सोप्या पद्धतीचा पुलाव। तर हा प्रत्येक जणाला आवडतच असतो, पण करण्याच्या थोड्या पद्धती वेगळ्या असतात। तर आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हा पुलाव करून दाखवणार आहे। तर या ठिकाणी मी हे पहा बासमती तांदूळ 1/2 किलो घेतलेले आहेत। पुलाव करताना फक्त आपल्याला पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित जमलं पाहिजे। तर या ठिकाणी मी तुम्हाला हे तांदूळ मोजून दाखवणार आहे। हे पहा, या बाउलने 2 बाउल तांदूळ आहेत। तर मी 2 बाउल पाणी घेणार आहे आणि त्याच्यावर आणखीन 1, म्हणजे असं 3, 2 बाउल तांदूळ आणि 3 बाउल पाणी असं मी प्रमाण या पुलावासाठी घेणार आहे। तर आता मी हे तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेते। तर आता हे तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत, 1-5 मिनिटं मी बाजूला ठेवते। तर आता साहित्य दाखवते। मी ते 1 कांदा घेतलेला आहे, बटाटा 1, कोथिंबीर, टमाटर, तेल, हिरवी मिरची, तेजपान, या ठिकाणी मी फ्लावर घेतलेली आहे, गाजर, खोबर, हे खोबर मी बारीक मिक्सरमधून केलेलं आहे, शेंगदाणे, मीठ, दही, जर दही नसेल तर या ठिकाणी तुम्ही लिंबू सुद्धा घेऊ शकता, धने, जिरे, 2 इलायची, 3 लवंगा, 4 मिरे आणि हा पुलावाचा मसाला आहे। या ठिकाणी आपण घरचा गरम मसाला सुद्धा घेऊ शकतो, हळद, लाल तिखट आणि थोडंसं हिंग। तर आता मी तुम्हाला साहित्य दाखवते। या ठिकाणी मी 1 कांदा घेतलेला आहे, बटाटा, टमाटर, हे तिन्ही मी 1-1 घेतलंय। तर आता मी तुम्हाला साहित्य दाखवते। 1 कांदा, 1 बटाटा आणि 1 टमाटा हे मी सर्व चिरून घेतलेलं आहे, आलं लसणाची पेस्ट, तेजपान, कोथिंबीर, हिरव्या मिरच्याचे मी अशा प्रकारे तुकडे केलेले आहेत, तेल, फ्लावर 1 वाटी घेतलेली आहे। तर या ठिकाणी आपल्या आवडीनुसार भाज्या आपण घेऊ शकतो। तर आता मी तुम्हाला साहित्य दाखवते। आलं लसूण पेस्ट, कांदा, बटाटा आणि टोमॅटो मी 1-1 घेतलेलं आहे, सर्व चिरून घेतलंय, तेजपान, कोथिंबीर, हिरवी मिरची हे पा अशा प्रकारे मी चिरून घेतले, तेल आणि ही 1 वाटी फ्लावर। तर या ठिकाणी आपण आपल्या आवडीनुसार भाज्या आपल्याला घेता येतात। तर या ठिकाणी फक्त तर आता मी तुम्हाला साहित्य दाखवते। आलं लसूण पेस्ट, 1 कांदा, 1 बटाटा आणि 1 टमाटा हे मी सर्व चिरून घेतले स्वच्छ धुवून, कोथिंबीर, तेजपान, हिरवी मिरची हे पहा मी अशी कापून घेतलेली आहे। तर आता मी सर्व तुम्हाला साहित्य दाखवते। आलं लसूण पेस्ट, कांदा, बटाटा आणि टमाटा मी 1-1 घेतलेला आहे स्वच्छ धुवून चिरून घेतलंय, कोथिंबीर, तेजपान, हिरवी मिरची, 3 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत हे पहा आणि अशा प्रकारे चिरून घेतलेत, फोडणीसाठी तेल, 1 वाटी फ्लावर। तर या ठिकाणी मी 3 प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत, तर शिमला मिरची सुद्धा आपण घेऊ शकतो, धने, जिरे, वेलची 2 घेतलेले आहेत मी, लवंग आणि 4 मिरे, चवीपुरता आपल्याला मीठ, दही, दही नसेल तर लिंबू सुद्धा आपण घेऊ शकतो, शेंगदाणे, खोबऱ्याचा हा कुट्टा आहे। तर आता मी तुम्हाला सुरुवातीला याला काय काय साहित्य लागतं ते दाखवते। आलं लसूणची पेस्ट, 1 कांदा, 1 बटाटा आणि 1 टमाटा हे मी सर्व स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं आहे। आपल्या आवडीनुसार आपण भाज्या घेऊ शकतो। या ठिकाणी शिमला फक्त कमी आहे तर ती सुद्धा आपण या पुलावासाठी वापरू शकतो, कोथिंबीर, तेजपान आणि हिरवी मिरची। तर या ठिकाणी मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तर त्या अशा प्रकारे मी चिरून घेतल्यात। तर हे फोडणीसाठी लागणारं तेल,
एक वाटी फ्लावर, धने जिरे वेलची दोन घेतलेले आहेत, लवंगा तीन, मिरे चार, आणि हा जो आहे तो गरम मसाला आहे, तर हा पुलावाचा मसाला आहे। हळद आणि लाल तिखट, थोडंसं हिंग, गाजर, खोबऱ्याची पूड। तर या ठिकाणी ही खोबऱ्याची पूड मी म्हणजे ऑलरेडी वाटलेलीच होती, तुम्ही खोबऱ्याचे तुकडे सुद्धा घेऊ शकता। शेंगदाणे, मीठ आणि दही, दही नसेल तर तुम्ही लिंबू वापरा। तर आता आपण पुलाव करायला घेऊया। आता याच्यात मी फोडणीसाठी तेल, आता मी हा सर्व खडा मसाला टाकणार आहे। तेजपान, आले लसूण, कांदा, हिरवी मिरची, आता थोडस लालसर होईपर्यंत ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे। आता ही फोडणी तयार झालेली आहे। तर या ठिकाणी मी टोमॅटो, बटाटा, तर आता टमाटर, बटाटा आणि ही फ्लावर मी फोडणी आता आपली तयार झालेली आहे। फ्लावर, बटाटा आणि टोमॅटो, ह्या ज्या आपण आपल्या आवडीनुसार भाज्या घेतलेल्या आहेत, ते फक्त आपल्याला जास्त बारीक चिरायचे नाही आणि जास्त जाड पण नाही, असं मध्यम घेता अशा प्रकारे मी चिरून घेतलेले आहेत। आता एक 2 मिनिटं चांगल्या वाफू द्यायच्या। शेंगदाणे, खोबर, आता हे जे खोबर आहे ते मी भाजून घेतलेलं, म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी पूड होती, तर तुम्ही जर खोबर घेतलं तर ते असं बारीक कच्चंच वाटून घ्यायचं आणि डायरेक्ट तेलामध्ये टाकायचं, म्हणजे ते तेलासोबत तळलं जातं। भाजी आता बऱ्यापैकी वाफलेली आहे। दही, हिंग मसाला आणि लाल तिखट, लाल तिखट थोडंसंच घ्यायचं कारण या ठिकाणी मिरच्या पण घेतलेल्या आहेत। हळद घेतली तर चालेल, नाही घेतली तरी चालेल। आता तांदूळ, पाणी, थोडस पाण्याला मी कोमट करून घेतलेलं आहे। आता जे ही मी पाणी टाकलेलं आहे तर याने मी मोजून पाणी घेतलेलं आहे। या प्रमाणाने जर पाणी घेतलं तर हा जो पुलाव आहे तो एकदम सुटसुटीत असा मऊ लुसलुशीत होतो। तुम्ही एकदा घरी ट्राय करून पहा। चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, हे पहा मी अशा प्रकारे ठेवलेला आहे। शिट्टी आता कुकरची घ्यायची नाही, असाच मी हा पुलाव शिजून घेणार आहे। 15 मिनिटांनंतर हे पहा आपला पुलाव तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो, हा घरी तुम्ही नक्कीच ट्राय करा। तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा, सुटसुटीत असा, लुसलुशीत आपला हा पुलाव शिजून तयार झाला आहे।
तर कृपया तुम्ही घरी एकदा नक्कीच करून पहा. आवडल्यानंतर कमेंट्स कळवायला मात्र विसरू नका. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा पुलाव आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि साईडची जी बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, कारण अशाच साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.